ट्रकमधून डिझेल चोरी करत असताना हटकल्यानंतर स्विफ्ट कारमधून चोरट्यांनी पळ काढला पोलिसांनी एकशे पन्नास ते दोनशे किलोमीटर पाठलाग केला डिझेल चोरांची स्विफ्ट कार अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक विजय करे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली यात पोलीस निरीक्षक करे यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नगर औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासमोर दहा टायर मालवाहतूक करणारी ट्रक बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता शुक्रवारी पहाटे ट्रकच्या बाजूला एक स्विफ्ट कार उभी राहिली नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आणि पोलीस कर्मचारी पहाटेची गस्त घालत असताना ट्रकमधील डिझेल काढताना चोरटे दिसले पोलिसांनी चौकशी केली असता डिझेल चोरांनी आपली कार चालू करून तेथून पळ काढला निरीक्षक करे आणि पोलीस फौज पाट्याने चोरट्यांना पकडण्यासाठी एकशे पन्नास ते दोनशे किलोमीटर पाठलाग केला नेवासा पोलिसांनी डिझेल चोरांची स्विफ्ट कार अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक विजय करे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला यामध्ये पोलीस निरीक्षक विजय करे उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस हवालदार अंबादास गीते योगेश आव्हाड बाळासाहेब खेडकर रामदास वैद्य आणि संदीप मस्के हे चोरट्यांच्या झटापटीत जखमी झाल्याची घटना घडली आहे या डिझेल चोरी प्रकरणातील मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेल्या एका आरोपीला पकडण्यात नेवासा पोलिसांना यश आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे